प्रताप सरनाईक ज्यांनी 114 सदनिका धारकांची फसवणूक केली, अनधिकृतरित्या 5 मजले बांधले, त्यातना काही फ्लॅट स्वतःला स्वतःच्या पार्टनरला ट्रान्सफर केले, त्यामुळे 114 सदनिका धारक 2008 पासून 2022 14 वर्ष डबल टॅक्सेस भरतायत, ओसी मिळालं नाही, स्वतःचा फ्लॅट विकता येत नाही, आणि अशा प्रकाराचे फसवणूक करणारे बिल्डर प्रताप सरनाईकला ठाकरे सरकारने सरनाईक बिल्डरचे 21 कोटी रुपये महाराष्ट्राच्या जनतेने भरावं, महाराष्ट्राच्या जनतेकडून वसूल करण्याचा कालचा उद्धव ठाकरे सरकारचा निर्णय हे सिद्ध करत आहे की ठाकरे पवारांचं सरकार म्हणजे घोटाळेबाजांचं सरकार। परमिशन होती 7 मजल्याची, बिल्डिंग बांधलं 12 मजल्याचं। प्रताप सरनाईक मराठी आहे, प्रताप सरनाईक गेल्या आधी विकासक म्हणून किंवा आधी उद्योजक म्हणून, म्हणजे माझी विहान कन्स्ट्रक्शन कंपनी आहे 1989 सालची आहे, 1997 साली मी पहिल्यांदा नगरसेवक झालो आणि 2009 साली नंतर आमदार झालो, परंतु आधी मी डेव्हलपर, आधी विकासक म्हणून उदयाला आलो, आधी एक व्यावसायिक म्हणून उदयाला आलो आणि नंतर मी राजकारणामध्ये प्रवेश केला। म्हणून जर मला अशा पद्धतीचा त्रास जर होत असेल, फक्त मराठी प्रताप सरनाईक तुम्हाला दिसतो, परंतु मी तुम्हाला उदाहरणच देतो, हिरानंदानीचं नाव का नाही घेतलं हो तुम्ही, ज्या लोढा बिल्डरनी शाळा महापालिकेची बनवून घेतली त्याचा जागेचा सुद्धा टीडीआर घेतला, ती जागा शाळा बनवून दिली त्याचा सुद्धा टीडीआर घेतला, आणि परत ती शाळा स्वतःच्या ताब्यात ठेवून स्वतः चालवत आहे, स्वतःच्या संस्थेच्या नावानं, स्वतःच्या आईच्या संस्थेच्या नावानं, त्याची चौकशी का नाही किरीट भाई तुम्ही करत? ज्या शेट बिल्डर असू द्या, कल्पतरू बिल्डर असू द्या, किंवा लोढा बिल्डर असू द्या, किंवा हिरानंदानी असू द्या, किंवा अजून रुस्तमजी असू द्या, ह्या विकासकांना सुद्धा महापालिकेच्या आयुक्तांच्या विनंतीवरून काही ह्या ज्या रिझर्वेशन आहे ते डेव्हलप करून महापालिकेला दिले, त्यांच्या फाईलमध्ये सुद्धा असाच प्रकार होता, मग त्यांची काने नावं घेतली, त्यांना काने दंड आकारला। आज जर मला 3 कोटी जेव्हा दंड आकारला, स्पष्टपणे शासनाच्या अभिप्रायामध्ये म्हटलं की हिरानंदानीला 13.5 कोटी रुपये दंड लावला होता, जर माझे 3 कोटीचे 21 कोटी झाले तर हिरानंदानीचे 13 कोटीचे तर 98 कोटी व्हायला पाहिजे, मग ते 98 कोटी भरा महापालिकेला, असं म्हणून हिरानंदानीला का नाही म्हणत किरीट सोमय्या किंवा भारतीय जनता पक्षाचे नेते, त्यांना का नाही सांगत? परंतु महापालिकेला मदत करण्याची भूमिका विकासकाने घेतली आणि त्याचा एवढा परिणाम किंवा एवढं जर नुकसान विकासक म्हणून प्रताप सरनाईकला जर झाला असेल, तर मला असं वाटतं भविष्यामध्ये अशी डेव्हलपमेंट करायला कोणीही पुढे सरसणार नाही। मी अजून एकदा तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगतो, विहंग गार्डन ह्या इमारतीमध्ये 1 इंच जरी अनधिकृत बांधकाम असेल तर प्रताप सरनाईक दुसऱ्या दिवशी आपल्या आमदारकीचा राजीनामा देईल, हे पण या ठिकाणी स्पष्टपणे मी नमूद करतो।